तुम्ही सहन केलं, तुम्ही सहन करायला तयार आहेत का? विलीनीकरण खूप जवळ आले, पण जर या जगाने जरी साथ नाही दिली, कोणी जरी साथ नाही दिली, तर पीएसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक विनंती आहे की आपले भाऊ मेले, जरी धरती जरी फुटली, आभा जरी खाली पडला, तरी विलीनीकरण झाल्याशिवाय कोणीच माघार घ्यायची नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, मेला तरी चालेल, पण विलीनीकरण झाल्याशिवाय कोणीच माघार घ्यायची नाही. शेवटचा वेळ आहे, शेवटच्या वेळेला जर श्वास सुटला तर जे आपलं गोंडस बाळ आहे ते मरण विलीनीकरणाचं, हे लक्षात ठेवा. विलीनीकरण झाल्याशिवाय जगाने जरी साथ सोडली तरी आपण आपला गाडी काढायची नाही. नंतर पाहू, आपण लढू जसे शेतकरी लढले होते तसे शेतकरी एकटेच लढले होते ना 8 महिने, तर आपण लढायचं. विलीनीकरण झाल्याशिवाय कोणाच परिस्थितीत मागं हटायचं नाही.